नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. साईनगर येथील स्थानिक नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत यांच्यातील पाणी प्रश्नांवर सुरू असलेली रस्सीखेच आज संपुष्टात आल्याचं चित्र दिसतंय. म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. माजी उपसरपंच आणि या भागातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील रहिवासी नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीला पाण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला असता ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये पाण्याच्या टाकीकरता जागा उपलब्ध नसल्याकारणाने खूप दिवसांपासून प्रलंबित जागेच्या प्रश्नावर आज अखेर तोडगा निघाल्याचं दिसून आलं. साईनगर इंदिरानगर भागातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार असल्याने पाण्याच्या टाकीला जागा उपलब्ध करून देण्याकरिता मी स्वतः 2 गुंठे जागा यवत ग्रामपंचायत नावे बक्षीस पत्र करून देणार असल्याचं ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे यांनी सांगितले. तर यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार साईनगर भागातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करत विद्युत रोहित्र जवळून धोकादायकपणे जावे लागत असल्याचे समजताच तेथील सर्व भागाची मी स्वतः आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके यांनी जाऊन पाहणी केली असता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशभाऊ शेळके यांच्या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके यांच्या मदतीने ओंकार शेळके ही आपली स्वतःची 2 गुंठे जागा साईनगर येथील नागरिकांना पाण्याची टाकी बांधण्यासाठी यवत ग्रामपंचायतला उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे साईनगर येथील महिला भगिनी यांची पाण्याची होणारी 1 किलोमीटरची पायपीट थांबणार आहे. लोकप्रतिनिधींच्या या चढाओढीत नागरिकांचा फायदा आणि विकासाला चालना मिळाली हे मात्र महत्त्वाचं आहे. माझे नाव सदानंद दोरगे. मी आता 6 नंबर वार्डमधून सदस्य. माझी उपसरपंच गेल्या 5 वर्षाच्या आधी मी उपसरपंच माझी सर्व उपसरपंच होतो. तरी 6 नंबर वार्डामध्ये इंदिरानगर इथे आणि पॉवर हाऊसच्या पाठीमागील लोकवस्ती नवीन लोकवस्ती झालेली आहे. तिथे पाण्याची खूप टंचाई. इंदिरानगरला पाण्याची टाकी छोटी 13,000 करण्यासाठी प्रत्येक वेळेस वारंवार ग्रामपंचायतीकडे तिचा पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये असा विषय पुढे आला की बाबा तिथं टाकी बांधण्यासाठी जागा नाही ग्रामपंचायतीच्या मालकीची. तर मी तिथं ग्रामपंचायतीचा ठराव करून दिला की सदर 2 गुंठे जागा मी माझी विकत घेऊन त्या लोकांच्यासाठी 2 गुंठे जागा घेऊन देण्याची माझी तयारी. आजही ग्रामपंचायतीने तिथं कधी बक्षीसपत्र करून मागितलं तरी मी 2 गुंठे देणार आहे आणि तिथं मोठी टाकी बांधावा आणि त्या लोकांच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर काम करावे. मी 2 गुंठे माझ्या पदर घेऊन द्यायला कधीही तयार आहे. नमस्कार, मी सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत येऊन. काल आमच्या स्थानिक पेपर एका दैनिक पेपरने साईनगर येथे महिलांच्या पाण्याची खूप दयनीय अवस्था असल्याची बातमी बनवली होती. त्यानुसार आमच्या यावतचे सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके यांनी मला फोन केला व त्या ठिकाणी भेट देण्याचे सुचवले होते. त्यानुसार आज मी तिथे गेलो असता त्या ठिकाणी पाण्याची खूप गैरसोय होत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. त्यानुसार आम्ही तेथे जाऊन पाहणी केली असता त्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन त्यांना दिलेले आहे व ते काम त्वरित मार्गी लावण्याचे मी ठरवलेले आहे. तेथे फक्त पाण्याच्या टाकीची अडचण बांधण्यासाठी अडचण निर्माण झाली जागेची, तर त्या तिथं पाण्याची टाकी बांधण्यास जागा माननीय श्री सुरेशभाऊ शेळके यांच्या संकल्पनेतून ओंकार शेळके 2 गुंठे जागा देण्यास तयार आहेत. तेथे तसेच गणेश शेळके पण पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहेत. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी विजय कदम, दौंड.